मला विरोधकांची आणि तुमच्या मीडियाची की भीती, कारण बापट साहेब गेले त्यांनी स्वतः सांगितलं काल 1968 सालापासून ते प्रचाराच्या यंत्रणेमध्ये सामील आहेत. 1968 म्हणजे आता 55 वर्ष झाले बापट साहेब प्रचारामध्ये यंत्रणे. माणूस जसं घोडा किती म्हातारा झाला तरी पळतो, सिंह किती म्हातारा झाला तरी घास खातो, आपलं मांस खातो, तसे बापट साहेबांना स्वतःच्या हृदयामध्ये मनामध्ये मोठ्या डोक्याच्या मेंदूमध्ये एक खुजली आहे राजकारणाची. जसं राजकारण येतं तसे ते बाहेर पडतात, मग कुठल्याही अवस्थेत असू ते. त्यांच्या रक्तात भिनभिनलेलं आहे भारतीय जनता पक्ष आणि प्रचार यंत्रणा, त्यामुळे ते त्यांच्या स्वखुशीनी भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला आले आहेत. त्यांच्यावर कोणीही दबाव, कोणीही प्रेशर, हां त्रास त्यांना होतो तर 100% होतो, पण त्या अशा त्रासात नाही, आम्ही त्यांना मानतो, सुरू ठोकतो या अशा प्रचार पण त्यांनी व्यक्त केलं की बाबा आम्हाला भारतीय जनता पक्षाचं प्रचार मला उतरायचं आहे. आणि ही त्यांची हिंमत पाहून आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांपासून ते वयस्कर कार्यकर्त्यांपर्यंत सगळा काल एक जोश उतरलेला आहे. आणि तुम्ही निगेटिव्ह दाखवता, तुम्ही निगेटिव्ह दाखवता. देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी बापट प्रचारात दिसले. अहो बघा, आता त्यांचा तुमच्या सगळ्या मीडियाला माहिती आहे बापट साहेबांचा म्हणजे दिवसादिवसाला त्यांच्या प्रकृतीमध्ये चेंजेस होतात. कधी ते जाऊन 3 दिवस ॲडमिट पण होतात, आणि कधी जाऊन ते मला स्वतः, मी बापट साहेबांना विचारा तुम्ही सगळे, मला स्वतः 8 दिवसापूर्वी ते भेटायला आले होते माझ्या ऑफिसमध्ये. तुम्ही त्यांना विचारू शकता हे. आणि हो भेटायला आले होते ऑफिसमध्ये. ऑफिसच्या फक्त मला म्हणलेच नाना मला काही टप्पे म्हणजे स्टेप चढतं पायऱ्या चढता येत नाही, त्यामुळे तू खाली ये, मी खाली आलो, आम्ही गप्पा मारले. म्हणजे त्यांना असं मला स्वतः म्हटले की माझ्या घरी किंवा माझ्या स्वतःच्या ऑफिसमध्ये किंवा माझ्या बहिणीकडे चाललो आहे आता मी राहिला, आणि मला त्या एका रूममध्ये कोंडून गुरमरलं करत होतं म्हणून मला बाहेर पडायचं. आणि त्यांनी त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस गेल्या असं म्हणजे झाडावर ती पावळा बसायला आणि फांदी तुटायला, ही वस्तू ती झाली असेल. बापट साहेब खरोखर त्यांची मनापासून चेकी सगळे होते. मला स्वतः म्हणले मी फिरणार आहे, तुम्ही बापट साहेबांनी जाऊन विचारू शकता तर विचारांची तब्येत एवढी नाही आहे विचारांची, पण तोपर्यंत कुणाला खात्री करायची असेल तर माझ्याकडे 4 लोकांचे प्रूफ आहेत की ते माझ्या ऑफिसला आले. त्यांचे PM विचारा, त्यांच्या ड्रायव्हरला विचारा. आणि म्हणले नाना मी हे छोटं सिलेंडर घेऊन जातो आहे, घरी असेल तर मोठं सिलेंडर वापरतो, पण मला इच्छा आहे फिरायची. हे मला देवेंद्र फडणवीस भेटायच्या आधी बापट साहेब मी आता सांगितलं त्यांना दिवसा प्रत्येक दिवसाला 24 तासात त्यांच्या बॉडीमध्ये कधी एकदम थंडही होता, तरी त्यांना वाटतं नाही मी आता नको मला प्रचार यंत्रणा, कधी वाटतं नाही मी एकदम ओके, म्हणजे एकदम ओके म्हणून पण ते प्रचारला बाहेर नाही नाही बिलकुल भांडव. भाजपने दबाव टाकलेला नाही कुठल्या, बिलकुल दबाव टाकलेला नाही. भारतीय जनता पक्ष का दबाव टाकेल काही कारण, आणि अशा आम्ही भारतीय जनता पक्षाची एवढे वाईट दिवस नाही आले की कोणाच्या आजाराचा बेनिफिट येईल किंवा कोणी आजारी असताना त्याला मुस्लिम प्रचार उतर, बिलकुल नाही. बापट साहेबांच्या कार्यकर्त्यांना म्हणजे कसबा पेठेत बोलतोय मी, हे त्यांच्या मालिकेला कार्यकर्त्यांना भेटणं, कार्यकर्ते संवाद साधलं, कार्यकर्त्यांचं काम करणं, हे 50 वर्षाची परंपरा आहे. हो तुम्ही स्वतः बघा, आता आपल्याकडे 58 वर्षाचा कोणी माणूस आहे का इथं? 58 वर्षाच्या माणसाला जेव्हा शासनाकडनं रिटायर होतो, शासनाकडून जेव्हा रिटायर होतो तो घरी बसतो तो वेडा होतो, तो अक्षरशः वेडा होतो, कारण त्यांनी दिवसभर काम केलेलं असतं. ते 35-40 वर्ष नोकरीच्या त्यांच्या कारकिर्दीत काम केलं असतं. बापट साहेबांनी 50 वर्ष राजकारण केलं, 50 वर्ष कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत लावतो, त्यांनी नगरसेवकांना निवडून आणणे, आमदारांना निवडून आणणे, खासदारकीच्या निवडणुकीत प्रचारला प्रचार यंत्रणा आली की माणूस जसं जोशमध्ये येतो तसे बापट साहेब पण ते तर जास्त आहेत. म्हणजे 50 वर्ष अनुभव असताना आमच्याकडे एकही नेता नाही आज 50 वर्षाचा अनुभव, ते स्वतःच आहे. त्यामुळे त्यांनी मला महत्व नकार दिले, असंच त्यांनी महत्व न देऊन कापील परत राहून महानगरपालिका घालवलेल्या आहेत 2-2, ही नाही ही पण घालली, पिंपरीचोर पण घालली, त्यांनी कापील लावल्या, त्यांना आम्हाला बिलकुल महत्व नाही. उमेदवार होईल असेच भ्रमत राहा, 2 तारखेला कळेल आपल्याला. चिंचवडच्या बाबतीत काय होईल, तिथे जास्त प्रचार चिंचवडच्या राष्ट्रवादीचा सुरू आहे. बघा, प्रचार यंत्रणा राष्ट्रवादीची जास्त कदाचित असावी कदाचित, परंतु लक्ष्मण जगताप हे घरोघरी पोहोचले होते,
लक्ष्मण जगतापचं व्यक्तिमत्व मी 1986 पासून ओळखतो, जेव्हा ते 91 पहिल्यांदा नगरसेवक झाले. मी माझ्या वैयक्तिक त्यांना ओळखतो. तिथं आम्हाला तिथं किंवा आमच्या इथं कसबा पेठेमध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही धोका नाही आहे किंवा आम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन बिलकुल नाही आहे. दोन्ही सीटं आमची चांगल्या मताने निवडून येते. दादा म्हणले की याचा सगळा बदला आम्हाला घ्यायचा आहे, सरकार पाय उतर झाल्याचा. हे बघा, आमचं स्वतःचं वैयक्तिकमध्ये की आपला अजूनही बिहार झालेला नाही आहे, हा आपला महाराष्ट्र आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा बदल्याच्या भावना ठेवू नये, आम्ही पण ठेवत नाही. आणि एवढ्या मोठ्या नेत्यांनी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये असणाऱ्या नेत्यांनी बदला वगैरे असं बोलू नये. हे राजकारण आहे, निवडणुका येतात तेवढ्यापुरत्या होतात, नंतर आपली संस्कृती जी महाराष्ट्राची ही बदला घेण्याची नाही आहे. हे वैयक्तिक कोणाचं नुकसान होत नाही, हे जनतेने दिलेला कौल स्वीकारायचा असतो, त्याला बदला बिदला घ्यायची काय असं वाक्य वापरणं. शपथविधीवरती बोलतच नाही, फडणवीसांचं बोलून झालं. हे बघा, फडणवीस साहेब बोलले असतील किंवा दादा बोलत नाहीत ह्या गोष्टीत मला काही इंटरेस्ट नाही आहे. कारण झाल्या गेलेल्या गोष्टी, 3.5 वर्षापूर्वीच्या गोष्टी मला सगळ्यांना योग्य वाटतं. ओके, थँक्यू.